फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हे बघ अगो, आता तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन आलेलो आहोत आणि आता पोलिसांची मदत सुद्धा मिळेल आपल्याला. आई, नाना काकांची माहिती कळेल आपल्याला. तुम्ही आधी एवढा विचार करणं सोडून द्या बघू. मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते, तेवढं दोन घास खाऊन घ्या. नाही, आधी मला सांग पोलीस काय म्हणाले, किती दिवस लागतील, ते शोध घेत आहेत ना त्यांचा? हो आई, ते बोलले की ते कळवतील. मी नका काळजी करू. हॅलो. हा, सब इन्स्पेक्टर बावदनकर बोलत आहे. हा, काय कळलं का? एक डेड बॉडी सापडली. तुम्ही जर आलात आणि पाहून घेतली तर बरं होईल. जरा हो, मी येते. कोणाचा फोन होता? पोलिसांचा फोन होता. होय, ह्यांच्याबद्दल काही माहिती सांगितली? ते तू तेवढी घाबरलीस का? त्यात थोड्या फॉर्मॅलिटीज राहिल्यात ना, ते कम्प्लीट करायला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय. हे बघ प्राजक्ता, एक काम कर, तू इथे काकूजवळ थांब, मी जातो पोलीस स्टेशनला. नको, आपण दोघी जाऊया. तुषार, आई, आम्ही जाऊन येतो. आय सी, असं आहे सगळं. नाही अभि, मला एक गोष्ट कळत नाही. त्या रेणूने तुला किंवा तुझ्या घरच्या लोकांना इतका त्रास दिला, तुम्ही आधीच तिच्याकडनं घटस्फोट का नाही घेतला? तशी तिने संधीच दिली नाही कधी. दरवेळी काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायची आणि त्यात आम्ही सगळे अडकत जायचो. मागच्या वेळी ती तिच्या हाफ मर्डरची केस माझ्यावर लागली, मीच अडकलो. यावेळी पण तेच. म्हणजे वरवर पाहता जितकं सोपं वाटतंय तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. बघा बी, आपल्याकडे जसे काही स्ट्रॉंग पॉइंट आहेत ना, तसे काही वीक पॉइंट पण आहेत. मला एक सांग, जेव्हा खून झाला तेव्हा तू कुठे होतास? मी काय प्राजक्ता बरोबर अलिबागला गेलो होतो. म्हणजे या संदर्भात गावचे लोक सांगू शकतील की मी तिकडे होतो, कारण जेव्हा मला अटक झाली ना तेव्हा मी अलिबाग मध्ये होतो आणि माझ्याकडे बसचं तिकीट पण आहे. नेमकं किती वाजता निघालास तू? मी काय 4 सुमारास वगैरे निघालो आणि 7 अलिबागला पोहोचलो होतो. मला सांग की रेणू बद्दल अशी काही माहिती आहे की तू अजूनपर्यंत मला सांगितलेली नाही आहे? नाही, जे काय होतं ते मी सांगितलंय तुम्हाला. ओके, ठीक आहे. हे बघ, या केसवर माझा स्टडी सुरू आहेच, पण अजूनही जर मला काही माहिती लागली तर मी तुला त्रास देईन. मी सुटेन ना नक्की. सॉरी, पण आत्ता मला खरंच काही सांगता येणार नाही, बट आय ट्राय माय लेवल बेस्ट.
नीट पहा हेच आहेत का? नाही नाही, म्हणजे हे बघून तर काही खात्रीच पटत नाही आमची. या काही वस्तू डेड बॉडीच्या खिशात आणि शरीरावर सापडल्या. पहा, ओळखता येतात का ते? नाही नाही, आमचं नाना काका सिगरेट कधीच पीत नव्हते आणि अंगठी हा रुमाल सुद्धा त्यांचा नाही आहे. काका जीन्स कधीच घालायचे नाही. बरोबर, म्हणजे तुमची पक्की खात्री आहे की हे ते तुमचे नाना काका म्हणजे जगदीश पाटील नाहीत म्हणून? माझी पूर्ण खात्री आहे हे नाना काका नाहीच आहेत. ठीक आहे, चला. आलात तुम्ही? झाले सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण? हो आई, तुम्ही बसा ना. आई, मी जाताना तुमच्याशी खोटं बोलले. खोटं? काय? पोलीस स्टेशनमधून मला कॉल वेगळ्याच कारणासाठी आला होता. वेगळ्या कारणासाठी म्हणजे? आम्ही नाना काका बेपत्ता झाल्याची कंप्लेंट केल्यावर त्यांना एक डेड बॉडी सापडली होती. आई, ती डेड बॉडी नाना काकांची नव्हती. आई, शांत व्हा बघू. माझा नाना काकांवरती पूर्ण विश्वास आहे. हो, संकटांना घाबरून जीव देणाऱ्यांपैकी ते नाही आहेत. काका निघून गेलेत म्हणजे ह्यामागे काहीतरी वेगळंच कारण असेल. ते आले ना की आपल्या नक्की सांगतील. भीती वाटायला लागली मला. मी नाही सहन करू शकणार त्यांच्याबद्दल काही वाईट. मी रडू नका बघू. असं रडून काही फायदा नाहीये. आपण सर्व प्रयत्न करतोय ना. तुम्ही बघा, चांगलीच बातमी येणार आपल्याकडे. खिलजे, त्याला मेडिकलला घेऊन जा. आधी वाचा तर खरं, कळेलच तुम्हाला सगळं काही. बघितलं इन्स्पेक्टर साहेब, माझ्यासाठी ना काही चौघड नाहीये. मी असा विचार केला होता की तुम्हाला तुमच्या रूल्स आणि रेग्युलेशन प्रमाणे वागणारी माणसं आवडतात, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही केला, पण तुम्हाला ते नाही आवडलं. म्हणून नाईलाजानं मला ही पावलं उचलावी लागली. तुम्ही रुपेशला जामीनवर सोडवलं म्हणजे तो माझ्या तावडीतून वाचेल? मी असं कुठे म्हणते. मला तुमच्या कामात मुळीच ढवळाढवळ करायची नाही. इन्स्पेक्टर साहेब, एवढा कसला विचार करताय? बोलवा तुमच्या त्या रुपेशला. हे त्याचे जामिनाचे पेपर्स आहेत. मला वाटतं या पेपर्सवरून तुम्ही त्याला सहज सोडू शकता, नाही का? इन्स्पेक्टर साहेब, कायद्याचा आदर जसा तुम्ही करता ना, तशीच मीही करते. म्हणूनच निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये याची मी काळजी घेते. आणखीन एक गोष्ट इन्स्पेक्टर साहेब, या केसमध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे, त्यामुळे चौकशी दरम्यान काही कमी पडू देऊ नका. हो, त्याची काळजी मी घेतोच आहे. पण शलाकाबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जरी तुम्ही रुपेशला जामीनवर सोडवलं असेल तरी उद्या त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही अडचणीत याल, हे लक्षात ठेवा.
आई अगं किती विचार करणार आहेस त्याच गोष्टीचा. मला वाटलं नव्हतं गं ती मंडळी आपल्या रवीला असं नकार देतील म्हणून. आई असं काय करतेस तू? एक मुलगी बघितली आणि तिने नकार दिला एवढं काय मनाला लावून घ्यायचं? आणि एक काय 100 मुली तयार होतील आपल्या रवी बरोबर लग्न करायला आणि त्यांनी सुद्धा लग्नाला नकार दिला तर का नकार का देतील? रवी सारखा मुलगा त्यांना शोधून सापडायचा नाही. नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. मग पुण्यावाल्यांनी का नकार दिला त्याला? सांग ना तुला काय वाटतं कशासाठी नकार दिला त्यांनी? आई अगं मी कसं सांगू बाबा. आणि आता ना ह्या तरुण पिढीचं काही सांगता येत नाही ग. कोणाला मॅनेजर हवा कोणाला बिझनेसमॅन. गावातला मुलगा नको असं वाटलं असेल त्यांना. आपण ना त्याच्यासाठी उत्तम मुलगी शोधूया व्यवस्थित एकदम मस्त. मग तूच म्हणशील बरं झालं त्या पुण्याच्या लोकांनी नकार दिला. मला नाही वाटत आता यापुढे रवीचं लग्न झालं का? आणि रवी म्हणतो तेच कारण असेल तर कदाचित रवीचं आणि नंदाचं पण लग्न नाही जमणार. कोणतं कारण? तुझ्या बाबांचं प्रकरण. रवी असं म्हणतो की तुझ्या बाबांचं आणि मंगलाबाईंचं प्रकरण साऱ्या जगाला कळलंय म्हणून आणि म्हणूनच तर नकार आला. काय चाललंय? काही नाही. कुणाला जाच होतोय मंगलाबाईंचा? नाही असं काही नाही. अगं मी मी हिच्याशी असंच आपलं बोलत होते वरचेवर. तिला काय 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 करताय सगळं ऐकलंय मी. मंगलाबाईंचा ज्या कुणाला त्रास होत असेल किंवा जाच होत असेल त्यांनी ताबडतोब हे घर सोडून निघून जावं. आणि एक बजावून ठेवतोय यापुढे या घरात मंगलाबाईंविषयी कोणतीही वाईट साईड गोष्ट मी खपवून घेणार नाही. कॉफी घे. पोलिसांच्या तावडीत कसा काय सापडला असतो? पळून नाही जात आलं? काय उपयोग झाला असता त्याचा? कधी ना कधी पकडलंच असत ना त्याने मला. मग काय काय सांगितलं असत त्यांना? कशाबद्दल? रेणू बद्दल? तुमच्या प्रेम प्रकरणाबद्दल? नाही मी काहीच सांगितलं नाहीये. असं कसं होईल? अरे पोलिसांच्या लॉकअप मध्ये ना दगडही बोलायला लागतात. खरं सांग तू त्यांना काय सांगितलंस? हे बघ रुपेश मी ना तुला माझ्या जबाबदारीवर सोडवलंय. मी जर आले नसते ना तर गेला असतास कायमचा. हे नेहमी लक्षात ठेव. माहिती आहे मला. थँक्स. कशाबद्दल? अरे तुझ्यावर दया आली म्हणून तुला नाही सोडवलंय मी. मी माझ्या कामासाठी तुला सोडवलंय. कसलं काम? खूप महत्वाचं काम आहे. पण त्याआधी तू पोलिसांना काय स्टेटमेंट दिलंयस ते मला कळायला पाहिजे ना. मी काहीच सांगितलं नाही. मी फक्त एवढंच सांगितलं की माझं रेणूवरती प्रेम होतं पण लग्नानंतर तिचे आणि माझे काहीच संबंध नाही. आणखीन काय? अजून काहीच नाही. एवढंच कबूल केलं. कॉफी घे ना. अजून काही सांगायचं राहून गेलंय? नाही म्हणजे अजून काही त्यांच्यापासून तू लपवलंयस? लपवायचं काय? जे सत्य होतं तेच सांगितलं मी. अरे मी तुला आत्ता नाही ओळखत आहे खूप आधीपासून ओळखते. पोलिसांसमोर मी मुद्दामूनच सांगितलं की तुला ओळखत नाही. तुझं रेणूवर एकतर्फी प्रेम होतं खरं आहे ना?
हो आणि म्हणून तू तिचा खून केलास. नाही नाही, मी रेणूचा खून केलेला नाहीये. अहो मी तिचा खून कशासाठी करेन? मग कोणी केला? मला माहित नाहीये. रुपेश, तसं मी तुला सोडवू शकते ना, तसं तुला मी कायमचं खडीफोडालाही पाठवू शकते. जर तुला ह्या सगळ्या प्रकरणातून सुटायचं असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांची मला खरी खरी उत्तरं दे. सांग, रेणूचा खून कुणी केला? तुला कुणावर संशय? खरं सांगू? मला तर रेणूच्या नवऱ्यावरती संशय. ती एकच अशी व्यक्ती आहे जी तिच्याशी संबंधित आहे. तुझ्याकडे काय पुरावा आहे की डॉक्टर अभिजित पाटीलनेच रेणूचा खून केलाय? पुरावा आत्ता नाही आहे, पण तो मी मिळवू शकतो. गुड, मिळव आणि आणून दे, बाकीचे मी सांभाळते. तुला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी माझी. पोलिसांचा तुला अजिबात त्रास होणार नाही. मला माहिती आहे की रेणूचा खून डॉक्टर अभिजित पाटीलनेच केलाय. हो, मी लगेच कामाला लागतो. ह्या बाईच्या आणि पोलिसांच्या कटातून जर मला सुटायचं असेल तर मला अभिजितचा बळी द्यायलाच लागेल.